आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत मनसेच्या वतीनं जात पडताळणीबाबत निवेदन, मुदतवाढीनुसार टोकनची अट शिथिल करण्याची मागणी. इचलकरंजीत मनसेच्या वतीनं येथील डीकेटी कॉलेज प्रशासनाला निवेदन देऊन जात पडताळणी मुदतची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली. कॉलेजमध्ये यंदाच्या वर्षी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनानं जात पडताळणीसाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे, मात्र तसा मेसेज अद्याप प्राप्त झालेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून ते संभ्रमात आहेत. त्यासाठी ऍडमिशन वेळी जात पडताळणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं येथील डीकेटीई कॉलेज प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी मोहन मालवणकर, प्रताप पाटील, राजू निकम, विद्यार्थी सेनेचे ऋषिराज घोरपडे यांच्यासह विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.